नमस्कार, हांव सरिता, सरितास गोवन रेसिपीन तुमकां सगळ्यांक माये मोगाचो येवकार. आज आमी करुया शेवपुरी. शेवपुरी करपाक आमकां पुरयो जाय. पुरयो अश्यो फोडून घेवपाक जाय मदीं. दोन उकडलेले बटाट घेतल्या, ते सोलल्या आनी बारीक कुडके केल्या. धवे वाटाणे घेतल्या, ते राती उदकान भिजत घातिल्ले, रात्रभर उदकान भिजत घालून कुकरान लावून ते शिजोवन घेतल्या. शिजयता आसतना तातूंत थोडेशें मीठ आनी हळद घातल्या. खाजुराची चटणी, ग्रीन चटणी, ह्यो दोनी चटण्यो कश्यो करप ताची लिंक हांव डिस्क्रिप्शनान दिता. तुमकां जाय जाल्यार ते पळोवपाक जाता. बारीक कांदो कापून घेतला, टोमॅटो बारीक कापून घेतला, बारीक शेव आनी थोडी बुंदी घेतल्या. कोथमिरेचो पालो बारीक चिरून घेतला आनी चाट मसाला घेतला. पयली आमी बटाट घालून घेवया. तातूंत हे वाटाणे शिजोवन घेतल्या, ते घालुया. ग्रीन चटणी घालुया. खाजुराची चटणी घालुया. कांदो घालुया. टोमॅटो, ताजेर घालुया थोडोसो चाट मसाला. शेव घालुया. ही हांवें बारीक शेव मेळटा ती घेतल्या. थोडीशी बुंदी घालून घेवया. आतां ताज्या वयर आमी परत कांदो घालून घेवया. शेवपुरी करपाक कांदो मातसो चड लागता. बारीक कापून घेतला तो टोमॅटो घालुया. दोन पुरी क्रश करून घालुया. आतां घालुया ग्रीन चटणी. ताजेर घालुया खाजुराची चटणी. खाजुराची चटणी आनी ग्रीन चटणी आसत जाल्यार कसलेय चाट करपाक खूब वेळ लागना, रोकडे जाता. ओली कोथमीर घालून गार्निश करुया. मस्त टेस्टी शेवपुरी तयार आसा. पळयात, मस्त टेस्टी अशी शेवपुरी तयार आसा, रेडी आसा. खूब इजी, खूब वेळ लागना, रोकडी जाता. तशेंच खावपाक खूब रुचीक लागता, टेस्टी लागता. तुमी नक्की करात. म्हाजी रेसिपी आवडली जाल्यार लायक करात, शेअर करात, तशेंच म्हाज्या चॅनलाक सबस्क्रायब करात. परत मेळुया अशीच एक रेसिपी घेवन. तो पर्यंत मस्त खायात, स्वस्थ रावात. देव बरें करूं.